महापौरांच्या पाहणी दौऱ्यात एसटीपी प्लांटविषयी अजब वास्तव समोर आल्यानं मक्तेदारांनी नियमाप्रमाणे काम करावं, अन्यथा त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल असा इशारा महापौरांनी दिला. अमृत योजनेतून सुरू असलेले ड्रेनेज लाईनचे काम आणि मलनिसारण केंद्राच्या कामाचा दर्जा आणि कामाची गती तपासण्याकरता महापौरांनी पाहणी दौरा करावा अशा आशयाची विनंती नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी पत्राद्वारे केली होती. त्याप्रमाणे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी अक्कलकोट येथील मलनिसारण केंद्राच्या जागेवर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, नगरसेवक शिवानंद पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड आदींसह सार्वजनिक अभियंता संजया धनसेट्टी, एम हिबारे, MJP यष्टी कोळी, विष्णू सिद्राल, वैशाली सेलार, दास कन्स्ट्रक्शनचे तुषार आदींची उपस्थिती होती. संबंधित कंपनीला वर्क ऑर्डर देऊन 14 महिने लोटले तरी मलनिसारण केंद्राच्या जागेवर एक कुदळ पण मारलेली नसल्याचं आढळून आलं आहे. आजवर काय काम केलं याचा आढावा महापौरांनी घेतला असता काम असमाधानकारक असल्याचं मत बनलं. सुरुवातीला युनिटी कंपनीने दिलेल्या DP लेबल चुकीची होती, त्यामुळे त्याच्या दुरुस्तीमध्ये 5-6 महिने गेल्याचे धनशेट्टी यांनी सांगितले. युनिटीवर काय कारवाई केली असं धुत्तरगावकर यांनी विचारलं असता त्यांना प्रत्येक दिवसागणिक दंड आकारल्याचं सांगण्यात आलं. ड्रेनेजसाठी जे 6 इंची पाईप घातले जात आहेत ते लोकवस्तीच्या तुलनेत पुरेसे आहेत का असा प्रश्न सभागृह नेते कर्लीसह उपस्थित सर्वच नगरसेवकांनी विचारला असता या प्रकल्पासाठी अवलंबण्यात आलेलं तंत्र वेगळं असून लोड येणार नाही असं मत सार्वजनिक अभियंता धनसेट्टी यांनी म्हणलं. मलनिसारण केंद्र उभारण्याचं व मुख्य ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला प्राधान्य दिलं जावं, तसंच महापौरांच्या सूचनेनुसार येत्या आठवडाभरात मलनिसारण केंद्र उभारणीच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली. अमृत योजनेमधले ड्रेनेजचं प्लांट देसेनगर या भागामध्ये काल पाहणी करायला गेलो. त्या ठिकाणी अधिकारी आणि नगरसेवक, ते भागातील नगरसेवक कर्लीसाहेब तसेच गुरुशांत शिवानंद पाटील पुरुड या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि तिथे कुठलंही काम अजून सुरुवात झालेलं नाही, जेणेकरून लोकांचं आमचा प्रभाग असू दे, 20 नंबर प्रभाग असू दे, इंटरनल ड्रेनेजचं काम चालू आहे. मुख्य प्लांट आणि मेन लाईन ते अजून सुरुवात केलेलं नाही. 14 महिने झालं वर्क ऑर्डर देऊन, आणखीन कुठलंही काम त्या ठिकाणी झालेलं आहे. मग अधिकाऱ्यांना आदेश दिले की पहिला ते प्लांट तयार करा आणि मेन लाईन पहिला करा, नंतर इंटरनल टाका म्हणून त्यांना आदेश दिलेला आहे. नाही, त्यांनी आता पहिला मेन लाईन टाकावायला सांगितलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना बोलून सर्व माहिती घेऊन पुढचं कारवाई करणार आहे. हद्दवाड भागातील जनता येत्या काही दिवसात भुयारी गटारी योजना कार्यान्वित होईल अशी अपेक्षा बाळगून असताना प्रत्यक्ष कामाचा बोजवारा उडाल्याचेच आजच्या पाहणी दौऱ्यात दिसून आले. यापूर्वी जुळे सोलापुरात 2 वर्षाचं काम 5 वर्ष चाललं होतं. या अनुभवातून धडा घेऊन तरी पालिकेचा कारभार सुधारायला हवा होता, पण कुणाचा कुणाला पायपोस नसल्याचं मत नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मांडलं. अमृत योजनेतून भुयारी गटार योजनेचं काम सोलापूर शहराच्या हद्दवाड भागामध्ये चालू आहे. साधारण 14 महिन्यापूर्वी या कामाची वर्क ऑर्डर दिली गेली आहे. तर या काळामध्ये म्हणावं त्या गतीने काम होत नाहीये, म्हणूनच दिनांक 12 डिसेंबर रोजी माननीय महापौर श्रीकांचनाताई यांना पत्र देऊन विनंती केली होती की या कामाचा दर्जा आणि त्याची गती बघण्यासाठी आपण स्वतः माझ्या प्रभागात पाहणी दौरा करावा. आणि आज रोजी माननीय महापौरांनी हा दौरा केला. या दौऱ्यामध्ये अनेक अशा गोष्टी निदर्शनास आल्या की ज्या धक्कादायक होत्या, ज्या चिंताजनक होत्या. आज आम्ही जिथं मलनिसारण केंद्र होणार आहे अशा नियोजित मलनिसारण केंद्राच्या जागेला भेट दिली. इथं थोडं तरी किमान 30-40% तरी काम झालं असेल असं भेट देईपर्यंत सगळ्यांचीच अपेक्षा होती, परंतु इथं जे चित्र आम्हाला पाहायला मिळालं ते अगदीच विदारक होतं.